ज्यावेळेला लोकसभेची चर्चा सुरू झाली तेव्हापासून आम्ही असं ठरवलं की हा विषय जो आहे तो सर्व समाजापुढे आला पाहिजे. आणि असं ज्यावेळी लक्षात आलं की फारच एकूण प्रचाराची पातळी ही खूप खाली जाती आहे. आणि खाली जाती आहे याचं कारण असं आहे की हे जे आपण निवडणूक भ्रष्टाचाराचे निराळे प्रकार आहेत तर तिकडे आपण दुर्लक्ष करतो आहे. आणि म्हणून मग असं म्हणलं की बा लोकसभेच्या वेळेला आम्ही भाषणं द्यायचे म्हणून 5 भाषणं झाली पण ती लोकसभेच्या दृष्टीने म्हणजे अपुरीच होती. पण आता विधानसभेच्या वेळेला तर ही खूपच मोठ्या प्रमाणावर पातळी खाली जाऊ शकते म्हणून आम्ही जास्तीत जास्त अनेक वकील तयार करून आम्ही अशी भाषणं करायचे असं आम्ही प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे असंही आमचं करण्याचा प्रयत्न आहे की जी वर्तमानपत्रात असे काही बातम्या येतील की अमुक एका व्यक्तीने भाषण केलं आणि त्याच्यामध्ये 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल, तर आम्ही त्याची नोटडाऊन करणार आहोत, आम्ही रेकॉर्ड करणार आहोत आणि जरूर वाटली तर आम्ही त्याकरता योग्य ती कारवाई करावी असं आम्ही म्हणणार आहोत.